आता आपण सारणीच्या सहाय्याने पाणी तयार करून गुणाकार कसा करायचा हे बघितलं. दिलेल्या उदाहरणाची मांडणी करून आपण गुणाकार करायला शिकलो. गुणाकारासाठी आपण पाढ्यांचा उपयोग कसा करायचा हे आपण बघूया. बघा, एका रांगेत 8 झाडे अशा 5 रांगात किती झाडे, या प्रकारे आपल्याला उदाहरण जर दिलं तर प्रथमतः आपण त्या उदाहरणाची योग्य प्रकारे मांडणी करणं आपल्याला गरजेचं असतं. उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, काय माहिती दिलेली आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. दोन्ही गोष्टी समजल्यानंतर आपल्याला उदाहरण सोडवणं अगदी सहज शक्य होत. बघा, रांगा किती दिलेल्या आहेत, 5. रांगा किती, 5. प्रत्येक रांगेतील झाड किती, एका रांगेत 8 झाड, म्हणजे अशा 5 रांगांमध्ये प्रत्येक रांगेत 8 झाड, एका रांगेत 8 झाड. मग हे उदाहरण दिल्यानंतर आपण विचार करणार की आपल्याला कोणती क्रिया करायची. या ठिकाणी आपल्याला कोणती क्रिया करायची, गुणाकाराची क्रिया करायची, म्हणजेच आपण 5 आणि 8 या दोन अंकांचा गुणाकार करणार आहोत. मग हे करण्यासाठी आपल्याला कोणता पाढा म्हणायचा आहे, आपल्याला 5 पाढा म्हणता आला पाहिजे. तुम्हाला 5 पाढा जर म्हणता आला तर आपल्याला गुणाकार करणं शक्य होणार आहे. मग आपण काय करणार, 5 या संख्येचा पाढा कोणत्या अंकापर्यंत म्हणणार, 8 अंकापर्यंत. 5 × 5 5 × 10 5 × 15 5 × 25 5 × 35 5 × 37 5 × 35 5 × 8 40. 5 पाढा आपण 8 पर्यंत म्हटल्यानंतर उत्तर आलं 40. म्हणजेच आपण 5 रांगांमध्ये प्रत्येकी 8 प्रमाणे असे एकूण किती झाड लावले तर आपलं उत्तर असणार आहे 40. उत्तर काढायला अगदी बरोबर आलं, याचीच मांडणी आपण या प्रकारे करणार. 5 रांगा प्रत्येक ओळीत 8 झाड, 5 × 8, म्हणून आपण 5 पाढा 8 पर्यंत म्हटल्यानंतर आपलं उत्तर आलं 40. या प्रकारे आपल्याला दिलेले शाब्दिक उदाहरण सोडवताना पाढ्याचा उपयोग करता आला पाहिजे. त्यासाठी उदाहरण वाचताना आपल्याला दिलेली माहिती व्यवस्थित लिहिणे, त्यानंतर आपण कोणती क्रिया करणार हे आपल्याला समजणे आणि कोणता पाढा आपण म्हणणार आहोत तो पाढा आपल्याला जर योग्य प्रकारे म्हणता आला तर आपलं गुणाकाराचं उदाहरण चुकणार नाही आणि पाढ्याच्या सहाय्याने तुम्हाला झटपट गुणाकार करणं शक्य होणार आहे. यासाठी आता आपण आपल्या पुस्तकात दिलेले सरावाचे उदाहरण परत सोडवणार आहोत.